चंद्रपुरात जागतिक संग्रहालय दिन साजरा करण्यात आला. भारतीय पुरातत्व विभाग नागपूर मंडळाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील लालपेठ भागात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. लालपेठ भागातील 300 वर्षांपूर्वीच्या अपूर्ण देवालय मूर्तीस्थळी या निमित्ताने विशेष प्रकाश योजना करण्यात आली. हे अपूर्ण देवालय म्हणजेच एक खुले संग्रहालय असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली. चंद्रपूरसह राज्यातल्या अशा सर्व पुरातत्वदृष्ट्या महत्त्वाच्या जागा संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभाग पुढाकार घेणार आहे. चंद्रपूरचे अपूर्ण देवालय अर्थात दशमुखी दुर्गा मंदिर या पुढच्या काळात सौंदर्यकरण आणि मूलभूत सुविधांनी युक्त होणार असून चंद्रपुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे अपूर्ण देवालय नवे आकर्षण ठरणार आहे. चंद्रपुरातील युवा संघटना इको प्रोने देखील या कामाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार नायर आणि इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी याविषयी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण जाणून घेऊयात. देन हाऊ म्युझियम्स कॅन ब्रिंग टुगेदर डिफरंट कम्युनिटीज डिफरंट थॉट्स टू अ कॉमन प्लॅटफॉर्म अँड शेअर देअर एक्सपिरियन्स particularly in here Lalpet monoliths, it is just like an open air museums. You may see huge monoliths, huge sculptures, stone sculptures are lying around here. So is all humne either conservation work, archaeological survey of India ka India either conservation karne ke liye हम तैयार हैं. इधर फेंसिंग, पब्लिक एम्यूनिटीज़, जो कुछ हम प्रोवाइड करने के लिए सोच रहे हैं. ठिकाणी आजच्या कार्यक्रमात भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली त्यांनी हे सांगितलं की येत्या काळामध्ये ही जी साईट आहे या साईटचं अधिक सौंदर्यीकरण कसं होईल, या मूर्तींचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं एकंदरीत ह्या परिसराचं एक जो देखावा आहे तो कसा बदलता येत आणि जेणेकरून चांगले पर्यटक इकडे आकर्षित होऊ शकेल या दिशेनं प्रयत्न करायचा आहे. निश्चितच पुढच्या काळामध्ये पुरातत्व विभागाच्या माध्यमानं या ठिकाणी चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील हेरिटेजच्या संवर्धनाच्या दृष्टीनं पावले उचलले जातील. इकोप्रो त्या संपूर्ण कार्यामध्ये त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि हा संपूर्ण ऐतिहासिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं कसा प्रयत्न करता येईल यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्नशील राहणार आहोत.